लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याचा प्रकार समोर आलेला आहे। सोलापूर येथे शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडलाय। अनेक वर्षापासून धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्यानं धनगर समाजातील बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सोलापूर येथे राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देताना त्यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आलाय। मात्र या कृतीनंतर विखेंच्या सुरक्षा रक्षकांकडून या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून धनगर समाज बांधवांकडून या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला जातोय। राधाकृष्ण विखे पाटील हे निवेदनाचे वाचन करत असताना बंगाळे यांनी सर्वांचीच नजर चुकून खिशातील भंडारा काढून पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावर टाकला आणि घोषणा दिल्या। त्यावेळी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी बंगाळे यांना मारहाण केली। नंतर पोलिसांनी बंगाळे यांना ताब्यात घेतलेला आहे आणि या कृतीचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय। गेल्या 60 ते 70 वर्षापासून घटनेवधी धनगर समाजाच्या 36 व्या क्रमांकावर एसटी आरक्षण अंमलबजावणीची एसटी आरक्षणासाठी या ठिकाणी नमूद असताना सुद्धा घटनेदत्त अधिकारापासून धनगर समाजाला जाणून बुजून डावलण्याचा डाव गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक सत्ताधारींनी केला। म्हणून आज शासनाच्या निषेधार्थ धनगर समाजाच्या प्रश्नाकडे कुठं तर शासनानं लक्ष द्यावा यासाठी आम्ही धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं धनगर समाजाची घटनादत्त एसटी आरक्षण अंमलबजावणी त्वरित करावी आणि त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावू नये यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे। आणि साहेबांना ह्यापुढं आज आपल्या प्रसार माध्यमातून मी एक आवाहन करतो की यापुढं धनगर आरक्षणाची अंमलबजावणी येणाऱ्या लवकरात लवकर नाही झाली तर येणाऱ्या कालामध्ये मुख्यमंत्री असेल मंत्री असतील यांना काळे देखील फासायला धनगर समाज मागं पुढं बघणार नाही। जय हिंद जय मल्हार। धनगर समाज आरक्षण कृती समिती सोलापूरच्या वतीने आपण आंदोलन केलं। भंडारा साहेब निषेधार्थ साहेब शासनाचे निषेधार्थ आज जागृती द्यावी यासाठी आम्ही धनगर आरक्षणाकडे कुठलंही सरकार लक्ष घालत नाही। आज समाजावर अन्याय होतोय वारंवार झालं, मेंढपाळावर हल्ले असतील किंवा इतर काही मागण्या असतील यांवर सरकार कुठल्याही प्रकारची भूमिका मांडायला तयार नाही यासाठी आम्ही आंदोलन केलं। धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षापासून लढा हा सुरू आहे पण अद्याप त्यावर मार्ग निघालेला नाही। आता पालकमंत्री विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत। आज शासकीय विश्रामगृहात ते थांबलेले होते। यावेळी धनगर कार्यकर्ते शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली काही समाजबांधव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन द्यायला गेले होते। त्यावेळी निवेदन वाचत असताना खिशातील भंडारा काढून बंगाळे यांनी पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावर उधळत आरक्षण देण्याच्या घोषणा दिल्या आणि भंडारा उधळल्यानंतर विखे पाटलांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मारहाण केलेली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।